नेत्रहीन दिव्यांग आणि मतिमंदांसोबत रवी राणा व नवनीत राणांची दिवाळी साजरी। भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले पिरिपा कवाडे लहुजी शक्ती सेना शेतकरी संघटना महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नेत्रहीन दिव्यांग आणि मतिमंद यांच्यासोबत दिवाळी साजरी केली। गंगा सावित्री येथे शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता दिवाळी साजरी करण्यात आली। गेल्या कित्येक वर्षापासून रवी राणा सर्वात आधी नेत्रहीन दिव्यांग आणि मतिमंद यांच्यासोबत सकाळी दिवाळी साजरी करतात। फक्त कुटुंबापर्यंत मर्यादित न राहता समाजातील वंचित घटकांना आपला परिवार समजून नेहमीप्रमाणे रवी राणांनी दिवाळी साजरी केली। गंगा सावित्री निवासस्थान शंकरनगर येथे अंध अपंग व मतिमंद यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली। अपंग दिव्यांग मतिमंद या ठिकाणी ज्या ठिकाणी अंध आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित काही कुष्ठरोगी पण आहे, काही मोठ्या प्रमाणात ज्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या डोळ्याने दिसत नाही त्या पायाने चालता येत नाही, अनेकांना मोठ्या संकटातून आपलं जीवन जगावं लागते। आपल्या जीवनाचा एक एक क्षण हा दुःखातला सुखात झाला पाहिजे या दृष्टिकोनातून गंगा सावित्री निवास या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी दिवाळी मी आपल्या सगळ्यांसोबत साजरी करतो। मला असं वाटते की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत गंगा सावित्री निवासाला जी दिवाळी होते याच्यापेक्षा मोठा क्षण इथे याच्यापेक्षा मोठी दिवाळी माझ्या आयुष्यात कधी मोठी होऊ शकत नाही। ही सगळ्यात मोठी दिवाळी आज जेव्हा मी आमच्या अत्यंत निराधार आई बहिणींना बुजुर्गांना युवकांना भेटत होतो भेटत मी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो। मला असं वाटलं की त्यांच्या हातात हात घेऊन त्यांचा हात आपल्या हाताला मिळवून त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवून त्यांनी प्रचंड आपल्या अंतरात्मातून मला जो आशीर्वाद दिला ती ताकद माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे। ही ताकद तुम्ही मला नेहमी दिलेली आहे। दरवर्षीचा आमचा परिवार म्हणजे हा कुटुंबच आहे आमचं आणि या वेळीस आचारसंहिता असताना बरेचसे लोक ताई मला फोन करायचे आपणही करत होते की ताई या वेळीस आचारसंहिता आहे कार्यक्रम होईन की नाही होईन या पद्धतीने फोन करायचे। जीवनात जर एखादा व्यक्ती खूप दुःखी असेल ना तर त्या लोकांनी आमचे हँडिकॅप ज्यांना दिसत नाही ज्यांना कळत नाही असे वर्गीकरण शिकून घेतलं पाहिजे की देवाने दिलेली सगळं काही आपल्या जीवनमध्ये आहे आणि यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे पण त्याला बाजूनी ठेवून जीवनामध्ये पुढे जाण्याचं जे काम करतात आहे मला वाटते तुमच्यापेक्षा चांगला गुरु जीवनामध्ये कधीच दुसरा भेटू शकत नाही। आणि म्हणून या पूर्ण कुटुंबाला आणि आमची ताईला मी मनापासून खूप खूप दिवाळीची मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही माझ्यासारखे व्यक्तीची प्रेरणा आहे जीवनात। चढतीत खूप गर्दी असते बरं जीवनात, चढतीत खूप गर्दी असते जीवनात, पडतीत आपले जवळचेही लोक नाता सोडून चालले जातात आणि तुमच्यासोबत जुडून आमच्या जीवनामध्ये खूप काही आनंद खूप काही नवीन ऊर्जा आम्ही घेऊन आमच्या जीवनामध्ये चालत आहे।